आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. प्रभाग क्रमांक 15 सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, आरती वळवडे हे 3 काँग्रेसचे आणि नेत्रा केरीपळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशा 4 उमेदवारांचा विजय झाला आहे. भाजपच्या सावर्डेकर पाटील यांना या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मंगेश चव्हाण यांचा हा प्रभाग असल्याने आणि युवकांची मोठी फळे मंगेश यांच्या पाठीची असल्याने हा विजय झाल्याचं बोललं जातं. कॅमेरामन राजू इनामदार सह सुरेश गरड. अतिशय चुरशीची असलेली ही इलेक्शन सांगली मिरज कोपर महानगरपालिका. भाजपचा इथं पराजय झाला आहे आणि काँग्रेसचा विजय झाला आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची खऱ्या अर्थाने लढाई होती, त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यशस्वी झाला आहे आणि भविष्यकाळात पण आम्ही चांगले यश मिळवू. सर्व मतदारांनी हाती घेतली होती, त्यामुळं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे विजयी उमेदवारांना त्यांनी प्रचंड मत धक्क्याने निवडून द्यायचं हे धैर्य त्यांनी उमेदवाराने केला होता, म्हणून आमचा विजय पार पडला आहे. बोला बोला बोला. नमस्कार. निवडणूक जी निकाल जो जाहीर झाला आहे ते भयंकर म्हणजे चुरशीची लढत होती आमची. त्यात आमचे 4 म्हणजे पॅनल निवडून आलेलं आहे. तर जनतेने जो हा विश्वास दाखवला आहे तर ते प्रभागातील सगळ्या समस्या आणि सगळं दूर करण्याचा आणि त्यांनी जो विश्वास दाखवला आहे ते दूर करण्याचा नक्की प्रयत्न 100% प्रयत्न करणार आहे. आणि महापालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची